विधान परिषदेतील 12 सदस्यांच्या नियुक्तीवरून शिवसेना खासदार संजय राऊत आक्रमक झालेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सगळा अभ्यास करून 24 तासात बालाकोटवर सर्जिकल स्ट्राईक केला होता. आता कुठलं एवढं 12 आमदारांवर संशोधन सुरू आहे अशी विचारणा राऊतांनी केली आहे. तर राज्यपालांनी यासंदर्भात खुलासा करावा अशी मागणी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. दरम्यान गंभीर विषयावर पोरखेळ सुरू असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. हा महाराष्ट्राच्या जनतेवर अन्याय आहे आणि लोकशाही संसदीय लोकशाहीचा सरळ सरळ अवमान आहे. आता तर मी असं वाचलं की राजभवनातूनच सांगण्यात आलं की त्या फाईलचा कुठे शोध लागत नाही. तो क्या वहाँ कोई तूफान आया और तूफान में वो फाईल बह गई या कोई वो भूत प्रेत वहाँ आते हैं ना. लोग ज़्यादा आते हैं इसका वहाँ वो चुरा कर लेके गए. या संदर्भात राजभवन सांगू शकतो. मला असं वाटतं की इतक्या गंभीर विषय असा ज्या विषयात कोर्टात देखील केस चाललेली आहे त्या विषयात अशा प्रकारच्या रिॲक्शन आणि अशा प्रकारे लिस्ट गायब झाली भूताटकी वगैरे बोलणं हे पोरखेळ आहे. ते मग कोणी असा पोरखेळ करू नये. एक अत्यंत आश्चर्याची बाब आहे आणि हास्यास्पद सुद्धा आहे. अधिकृतपणे हे उत्तर दिलं गेलं पाहिजे आणि त्याच्यावर खरं म्हणजे कार्यवाही व्हायला पाहिजे होती. दुर्दैवानं कार्यवाही नाही आणि फाईल सापडत नाही असं म्हणणं योग्य होणार नाही. आणि म्हणून माननीय राज्यपालांनीच याच्यावर खुलासा केला पाहिजे, स्पष्टीकरण केलं पाहिजे आणि जनतेच्या मनातला हा संभ्रम दूर केला पाहिजे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे वीज कामगार कृती समितीच्या वतीनं बीडमध्ये काम बंद आंदोलन करण्यात आलं. कोरोना काळात वीज वितरण कंपनीचे अधिकारी आणि कर्मचारी यांना फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा देण्यासह विविध मागण्यांसाठी हे काम बंद आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात कंत्राटी कामगार तसंच सर्व सहाय्यक प्रशिक्षणार्थी देखील सहभागी झाले. परभणीतही एमएसबीच्या कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देण्यात यावा या मागणीसह विविध मागण्यांसाठी आजपासून कामबंद आंदोलन सुरू करण्यात आलं. परभणी महावितरण कार्यालयासमोर काळ्या फिती लावून कर्मचारी कंत्राटी कर्मचारी अभियंते या आंदोलनात सहभागी झाले होते. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कामगारांच्या वारसांना 50 लाखांचं सानुग्रह अनुदान देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. खरीप हंगाम जवळ आल्यामुळे पीक कर्जासाठी वाशिम जिल्हा बँकेत शेतकऱ्यांची गर्दी होती आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचं दिसत आहे. परिणामी कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची भीती आहे. गर्दी कमी करण्यासाठी जिल्हा बँकेवर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. तर आरोग्य विभागाकडून अँटीजेन आणि आरटीपीसीआर चाचण्या करण्यात येत आहेत. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24 तास.